नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी शेती माझा प्रयोग या शेतकऱ्यांच्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवरती मी रविराज साबळे पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, मागचे 4 ते 5 दिवस झालं महाराष्ट्रामध्ये पूर्णतः ढगाळ वातावरण आहे आणि या ढगाळ वातावरणामध्ये किंवा थोडे थोडे थेंब येतात त्या वातावरणामध्ये आपल्या शेवग्याला खूप भारी परिणाम होतात आणि ते भारी परिणामच आपल्याला जर रोखायचे असतील त्याच्यासाठी काय उपाययोजना करायच्यात, नेमकं आपल्या या अवकाळीमध्ये अवकाळी पावसामध्ये अवकाळी येणाऱ्या आभाळामध्ये आपल्या शेवगा पिकाचं कसं संरक्षण करायचं याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पूर्णतः माहिती घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझी शेती माझा प्रयोग या शेतकऱ्यांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, शेवगा शेती करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी आजपर्यंत हीच सांगत आलेलो आहे की आपल्याला शेवग्याला वातावरणापासून प्रोटेक्ट करायचं आहे आणि त्याच्यापासून जर आपण प्रोटेक्ट केलं तर 100% आपल्याला फायदा होणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, शेवगा लागवडीच्या टायमिंगमध्येच तुम्हाला दर 15 दिवसांनी एक फवारणी आणि एक ड्रिचिंग, जे की लिक्विड खतांची ड्रिचिंग तुम्हाला करणं आवश्यक आहे गरजेनुसार. ग्रोथच्या टायमिंगला ग्रोथची लिक्विड खतं आणि फळ फुगवणीच्या टायमिंगला फळ फुगवणारी खतं सोडणं तुम्हाला गरजेचं आहे. फवारणी तुम्ही पहिल्या स्टेजमधल्या औषधांचीच घ्या, पण ती तुम्ही रेग्युलरली 15 दिवसाला तरी कमीत कमी फवारणी ठेवा, तेव्हाच तुम्हाला शेवगा शेतीमध्ये सक्सेस भेटणार आहे. आता हे आलेलं जे आभाळ आहे, आलेलं हे खराब वातावरणामध्ये जर आपल्याला शेवग्याची काळजी घ्यायची तर त्याला काय करायचं आहे की शक्यतो आभाळ आल्यानंतर मावा येतो किंवा असे फुलांमध्ये थ्रिप्स येतात आणि आपली ही फुलं गळून जातात. मग हे आपल्याला टाळण्यासाठी काय करायचं, सिंपल एखादं साधं औषध घ्यायचं ज्याच्यामध्ये इमिडाक्लोप्रिड असेल, मानिक असेल किंवा इतर कोणतंही मोनोक्रोटोफॉस असेल, अशा प्रकारची साधी पहिल्या स्टेजमधलं एक औषध घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत बुरशीनाशक घ्यायचं आहे. बुरशीनाशकामध्ये पण तुम्ही कॉन्टॅक्ट फंगिसाइड घेऊ शकता किंवा सिस्टेमिक घेऊ शकता आणि घेत असताना शक्यतो चांगल्या ब्रँडचं औषध घेऊनच फवारणी केलेली फायद्याची ठरते. इतर कोणत्याही ब्रँडचं जर तुम्ही औषध घेत असाल तर तुम्हाला ते अडचणीचं ठरू शकतं, त्याने रिझल्ट भेटायला खूप अडचणी येतात. तर शक्यतो आभाळ आल्यानंतर काय होतं, आपल्या फुलामध्ये आभाळाच्या टायमिंगमध्ये जर थोडंफार जरी शितुळं झालं तरी ह्या फुलांमध्ये जर पाणी साचलं तर ते फुल आपल्या काही कामाचं राहत नाही. आता ह्या फांदीला जर आपण हे केलं तर फुलं गळत आहेत, त्याचं कारण म्हणजे ह्या प्रत्येक फुलामध्ये थ्रिप्स येतात किंवा काही काही झाडांवर मव्याचा अटॅक येतो. आता तुम्ही बघू शकता ह्या फुलांवरती मवा आलेला आहे. तर हा जो मवा आला आहे हे आपल्या 100% आपल्यासाठी घातक आहे. त्याच्यासाठी तुम्हाला एखादं चांगलं कीटकनाशक आणि बुरशीनाशकांची फवारणी करणं खूप गरजेचं आहे. आणि ही फवारणी केल्यानंतर काय, तुम्हाला जर सेटिंग करायची असेल चांगल्या पद्धतीची तर तुम्हाला तो माझा 1000 शेंगाचा व्हिडिओ बघणं खूप गरजेचं आहे, ज्याची की लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो आणि वरी आय बटनला पण देत आहे. पण हे सर्व करत असताना तुम्हाला सध्याच्या घडीला तरी तुम्हाला फवारणी खूप आवश्यकता आहे. आभाळ आल्यानंतर तुम्ही 4 दिवसाला कंपल्सरी फवारणी ठेवा आणि फवारणीमध्ये आलटून पालटून बुरशीनाशक आणि कीटकनाशक घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला 4th, 6th, 5th अशा कोणत्याही स्टेजचं औषध वापरायची गरज नाही आहे. तुम्ही पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमधलीच औषधं वापरली तरी चालेल, जे की साधी असतात. फक्त रोगर फवारू नका, हे पण तुम्हाला मी सांगेल. शेतकरी मित्रांनो, शेवगा शेतीला यावर्षी सेटिंगसाठी खूप चांगला टाईम भेटला होता, पण परत अजून आभाळामुळे आपल्या शेवगा शेतीचं नुकसान होणार आहे. तर तुम्ही फवारणीची 100% काळजी घ्या आणि प्रत्येक झाडाला ज्यावेळेस शेंगा लागायच्या असतात त्याच्यावेळेस तुम्हाला बेसळ डोस भरणं खूप गरजेचं असतं. त्या बेसळ डोस काय काय भरायला पाहिजे त्याचं पण मी आई बटनवर तुम्हाला त्याचा व्हिडिओ देत आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक देत आहे, ती तुम्ही अवश्य पहा. पण झाडाला जर चांगलं खायला घातलं तरच झाड धष्टपुष्ट होऊन तुम्हाला त्याचे शेंगा देणार आहे, हे पण नक्की लक्षात घ्या. पण आणि लिक्विड खतं पण दर 15 दिवसाला किंवा 8 दिवसाला कंपल्सरी चालू ठेवा. लिक्विड खतामध्ये तुम्ही 1919, 12, 61, 052, 34, 0050 अशा प्रकारची खतं तुम्ही आलटून पालटून घेऊ शकता फळ फुगवणीच्या काळामध्ये. जर फळ लागलेलं असेल आणि तुम्हाला जर फक्त फळच फुगवायचं आहे म्हणून 052-34 सोडण्याला पण काही किंमत नाही, त्याच्या ग्रोथ स्टेजमध्ये झाडाला ठेवणं गरजेचं आहे, त्यामुळे 1919 सोडणं पण खूप गरजेचं आहे. तर या फक्त आत्ताच्या वातावरणापासून फाईट करण्यासाठी 100% फवारणी घ्या 4 दिवसाला 5 दिवसाला आणि त्याच्यामध्ये तुम्ही सिस्टेमिक किंवा कॉन्टॅक्ट फंगिसाइड आलटून पालटून तुम्ही वापरू शकता.
आणि त्याच्या फंगीसाईडमध्ये पण तुम्हाला कॅपटॉप आहे, कॉनटॉप आहे, झेड अष्ट्याहत्तर आहे किंवा इतर रेडोमिल आहे, रोको आहे, अशा प्रकारची आलटून पालटून तुम्ही बुरशीनाशकं घेऊ शकता. आणि कीटकनाशकामध्ये जर हे मवा थ्रिप्स याच्यासाठी जर तुम्हाला प्रोटेक्ट करायचं आहे तर बायो 303 आहे, त्याच्यानंतर मोनोक्रोटोफस आहे, इमिडाक्लोप्रिड आहे, मानिक आहे, आणि अजून कोणतं ग्रो थायरो असेल, थ्रिप्ससाठी सेपरेटली अजून वेगळी वेगळी औषधं येतात, त्यापैकी एखादं घेऊन फवारायचे. आणि प्रत्येक फवारणीच्या वेळी PGR टाकायला विसरायचं नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला जर सेटिंग करायचं असेल तर 1000 शेंगाचा व्हिडिओ नक्की बघा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझी शेती माझा प्रयोगला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.